नमस्कार करिश्मास किचन मराठीमध्ये मी करिश्मा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आज ऐश्वर्या आणि मी आपल्यासोबत कैरीच्या डाळीची रेसिपी शेअर करणार आहोत. चैत्रासाठी स्पेशल चैत्र नवरात्रीत जी आपण कैरीची डाळ बनवतो त्याची ही रेसिपी आम्ही आज आपल्यासोबत शेअर करत आहोत. चला तर मग प्रत्यक्ष कृतीकडे वळूया. सर्वप्रथम आम्ही इकडे पाणी तापवत ठेवलेलं आहे, साधारण 2.5 कप इतकं पाणी हलकं गरम करून घ्यायचं आहे. तोपर्यंत आम्ही इकडे हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे आणि त्याला छान धुवून घेतलेलं आहे. 1 कप हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे, मस्त धुवून घ्यायची आहे. आणि आता हे गरम केलेलं हलकं गरम केलेलं पाणी आपण ह्या डाळीमध्ये घालून घेणार आहोत. ह्या डाळीला आपल्याला साधारण 6 ते 8 तास भिजवायचं आहे, त्यामुळे हे गरम केलेलं पाणी आता आम्ही इथे घालून घेत आहोत. तर बऱ्यापैकी पाणी घालायचं आहे जेणेकरून आपली डाळ मस्त भिजेल. तर 6 ते 8 तास आपण ह्याला झाकण ठेवून बाजूला ठेवणार आहोत जेणेकरून आपली डाळ मस्त भिजेल. तोपर्यंत आपण इथे मस्त इन्ग्रेडियंट्सची तयारी करून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता नेहमीचेच इन्ग्रेडियंट्स इकडे वापरलेले आहेत, पदार्थ आपले वापरलेले आहेत. तर आता आपण कृतीकडे वळूया. सर्वप्रथम एक छोटासा पॅन घेतलेला आहे किंवा कढाळा घेतलेला आहे ज्याच्यात आता मी फोडणी करून घेणार आहे. तर आता ह्याच्यात मी साधारण 1 मोठा चमचा इतकं तेल घालणार आहे. गॅस आत्ता इकडे मध्यम बारीक ठेवलेला आहे. तर इथे आता 1 टेबलस्पून किंवा 1 मोठा चमचा इतकं तेल घालून घेतलेलं आणि तेल मस्त आपल्याला तापवून घ्यायचं आहे. गॅस मोठा करून घ्यायचा हवा असेल तर, जेणेकरून आपलं तेल लवकर तापेल. आणि आता ह्या तेलामध्ये मी इकडे साधारण 1 चमचा इतकी मोहरी घालून घेत आहे. फोडणीसाठी मोहरी घालून घेतलेली आहे. मोहरी छान तडतडायला लागली की आपण ह्याच्यामध्ये हिंग घालून घ्यायचं आहे. मी इथे गॅस बारीक करून घेतलेला आहे आणि आता इथे 1 छोटा चमचा इतका हिंग घालून घेत आहे. फोडणी मस्त खमंग झाली पाहिजे. हिंग घालून झाल्यावरती आता मी ह्यांच्यात हळद घालून घेणार आहे 1 छोटा चमचा किंवा त्याच्यापेक्षा थोडी कमी घालू शकता. आणि आता ह्याच्यात मी साधारण 2 ते 3 लाल मिरच्या घालून घेत आहे. वाळवलेल्या लाल मिरच्या आहेत ह्या घालून घेतलेल्या आहेत आणि ह्या फोडणीला आता आपण गार करण्यासाठी बाजूला ठेवणार आहोत. फोडणी गार होईस तोपर्यंत आपली डाळ घ्यायची आहे आणि त्या डाळीला आपण छान बघू शकता तुम्ही मस्त भिजलेली आहे आपली डाळ. तर आता ह्या डाळीला आपण स्ट्रेन करून घ्यायचं आहे, त्याचं पाणी काढून घ्यायचं आहे सगळं. आणि आता आपल्याला ह्या डाळीला मस्त क्रश करून घ्यायचं आहे. हे यंत्र साधारण सर्वसामान्य मराठी माणसांकडे असतंच, त्यामुळे या यंत्रातनं आपण ह्या डाळीला छान बारीक करून घेणार आहोत. जर तुमच्याकडे हे यंत्र नसेल तर तुम्ही फूड प्रोसेसरही वापरू शकता किंवा मिक्सरमध्येही करू शकता. पण अशा एकदम फिरवायचं नाही मिक्सरला, थोडं थोडं करत आपण ह्या डाळीला बारीक करून घ्यायचं, कारण आपल्याला कोर्सली क्रश्ड ही डाळ हवी आहे, खूप एकदम पेस्ट नाही बनवायची. ह्या डाळीला मी क्रश करताना काय करते, त्याच्यात हिरव्या मिरच्या पण घालून घेते चवीप्रमाणे. इथे मी 1 छोटी हिरवी मिरची वापरलेली आहे, जेणेकरून काय होतं ह्याचं मिश्रण एकदम एकजी मस्त छान तयार होतं आणि आपल्या डाळीला मिरचीची मस्त चव लागते. ताजी ताजी क्रश्ड मिरची खूप छान लागते. तर आता ही डाळ आम्ही इथे बारीक करून घेणार आहोत. हे यंत्र खूप सोपं असतं वापरायला आणि झटपट आपलं काम होऊन जातं, त्यामुळे मिक्सर आणि फूड प्रोसेसरच्या भानगडीत आम्ही शक्यतो पडत नाही. आणि इनफॅक्ट मला वाटतं भरपूर मराठी माणसं नसतील पडत ह्या अशा भानगडींमधनं, आपण सोपं काम करतो. तर ह्या अशा पद्धतीने आपली डाळ मस्त आता बारीक झालेली आहे. तुम्ही बघू शकता ह्याचं मस्त आपलं मिश्रण तयार झालेलं आहे इथे. तर आता एक मिक्सिंग बाउल घ्यायचा आहे किंवा मोठा बाउल घेणार आहोत आपण आणि त्यात ही क्रश्ड डाळ घालून घ्यायची आहे, जी डाळ आपण आत्ता बारीक करून घेतलेली आहे. डाळ आणि मिरची त्याचं मिश्रण आपण इथे घालून घेणार आहोत. थोडीशी किसलेली कैरी घालणार आहे मी चवीप्रमाणे, साधारण 1 मोठा चमचा. आणि ह्याच्यात आता चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे. एकदम खूप जास्त मीठ नाही घालायचं, थोडंसं मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे.
आणि आता हे सर्व मिश्रण आपण एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे। मस्त कैरीचा आंबटपणा खूप छान ह्या डाळीला लागतो। आणि आता ह्याच्यात मी कोथिंबीर घालून घेणार आहे बारीक चिरलेली। मस्त कोथिंबीरीचा फ्रेशनेस आणि कैरी आणि डाळीचं मिश्रण हे खूप सुंदर लागतं चवीला। तर आता हे एकजीव करून घेतलेलं आहे छान आपण। आणि आता आपण आपली फोडणी बघून घेणार आहोत। आपली फोडणी मस्त रूम टेम्परेचरला आलेली आहे, त्यामुळे मीही ह्याच्यात घालून घेणार आहे। गार करून घालायची फोडणी, त्याचं कारण म्हणजे ही डाळ आपली जास्ती दिवस टिकते। गरमागरम घातली फोडणी तर आपली डाळ टिकणार नाही, ती ज्या त्या वेळेस खावी लागेल। तर ही फोडणी मस्त आता आपण घालून घेतलेली आहे आणि ह्यालाही पुन्हा एकदा मस्त ढवळून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता आपल्या डाळीला मस्त छान पिवळा रंग आला आहे हळदीमुळे। तर ही मस्त आपली कैरीची डाळ तयार झालेली आहे। चैत्र महिन्याची स्पेशल एकदम ही रेसिपी आहे, झटपट बनते आणि खूप चविष्ट लागते। तर ही कैरीची डाळ मी पन्ह्यासोबत सर्व्ह केलेली आहे। कैरीच्या डाळीला मी वरनं खोबरं घालून घेतलेलं आहे, नारळ ताजा घालून घेतलेलं आहे आणि कोथिंबीरीने गार्निश केलेलं आहे। तर कैरीच्या पन्ह्याबरोबर मस्त आपली कैरीची डाळ तयार झालेली आहे। तुम्हाला आमची रेसिपी कशी वाटली तर नक्की आम्हाला कळवा। करिश्मास किचन मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला पण नक्की क्लिक करा। पाहत रहा करिश्मास किचन मराठी। नमस्कार।